अभी सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। मंडळी, परवा काय झालं माहितीये का, एका पाक स्पर्धेला परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला। अवघड असत म्हणजे वाघाच्या गुहेत जाणं सोपं आहे, पण स्पर्धेला परीक्षक म्हणजे टेन्शन। आणि तुम्हाला सांगतो, टेन्शन असं सातत्यानं टेन्शन स्वतःवर राहिलं ना की मग वजन वाढतं, भूक वाढते, हे आपलं तुमच्या माहितीसाठी। तर कुठे होतो मी, ते असं होतं बघा, म्हणजे गप्पांच्या ओघात ना, मला गप्पांचा लहानपणापासूनच नाद आहे। शाळेत असताना तर माझ्या आठवणीप्रमाणे 10-15 वेळा माझी जागा बदलली मास्तरांनी, आणि शेवटी तर त्यांच्या टेबलाच्या शेजारीच मला बसवला होता। बाजूलाच खिडकी होती, बाहेर बघितलं की वडापावची गाडी। इतकी ओळख झाली होती, डिस्काउंट द्यायला लागला शेवटी वडापाववाला मला। हा काय रेग्युलर गिरायक ना। हा तर कुठे होतो मी, हा पाककला स्पर्धा, परीक्षक म्हणून गेलो होतो। काय एक एक पदार्थ वंडरफुल, वंडरफुल म्हणजे इतकं छान डेकोरेट केलं होतं ना, खाली काय होतं ते कळतच नव्हतं, पण चांगले लागत होते, चांगले लागत होते। आणि त्या पाककलेच्या स्पर्धे जी होती ना, त्याचं नाव सुद्धा होतं यंग डायनॅमिक न्यू मेनू। त्यामुळे काय, यंग डायनॅमिक असल्यामुळे ना स्पर्धक होते ना, ते सुद्धा असे यंग होते, अशा मुली होत्या सगळ्या। आणि म्हणजे त्यात एक धक्कादायक गोष्ट अशी होती की त्यात एक काकू सुद्धा होत्या। हा, आणि काकूंनी सुद्धा आधुनिक पद्धतीने सगळं केलं होतं, म्हणजे पास्ता म्हणू नका, म्हणजे काय विचारायची सोय नाही हो, अप्रतिम। आणि अर्थात नंबर काकूनच मिळाला पहिला नंबर। आणि मग कालांतराने त्यांच्या घरी जाण्याचा योग आला। घरी गेल्यानंतर बघतो तो काय, अतिशय मस्त पारंपरिक जेवण, नंबर वन फक्कड। मी असा विचार केला की ह्या काकू दोन्ही बाजूनी व्यवस्थित बनवत आहेत, म्हणजे आधुनिक सुद्धा बनवत आहेत, पारंपरिक सुद्धा बनवत आहेत, आपण यांना इथे बोलवायला पाहिजे नाही काय, तुम्हाला काय वाटतं? हा तेच म्हणतोय, बोलवलंय, सोडतो की काय जाणार। नमस्कार, नमस्कार, तुमचं इथे मनापासून स्वागत। आपलं नाव? माझं नाव संजीवनी गजानन बापट। आणि आपलं? संतोषी सुरेश जोशी। आपण राहता कुठे? मी अंटाबेल दोस्ती एकर वडाळा इथे राहते। तो एरिया चांगला आहे राहायला, जरा शांतता आहे। शांतता आहे। आणि आपण? नारायण निवास भवन शंकर रोड दादर। अच्छा दादर। आणि आपली काय म्हणजे रिलेशन? ही माझी वहिनी आहे आणि मी तिची नणंद आहे। आमची बऱ्याच वर्षाची जोडी आहे, कुठे जातो तर आम्ही जोडीने जातो। जोडी आणि दोस्ती? नंदा बाबा जायचं नातं नंतर आहे, नंतर आहे, आधी मैत्रीचं। बरं, हे कशी काय झाली मैत्री हो एकदम, म्हणजे एक कॉमन पॉइंट असेल ना काहीतरी? हो, कारण की आमचा आवडीचा प्रांत म्हणजे कुकिंग, कुकिंग दोघींचा। ती कोकणात ना आली, आम्ही देशावरच्या, त्यामुळे दोन्ही पदार्थ आम्ही एकमेकींना शिकवत राहिलो। तुमचं मूळ कुठलं, मूळ गाव कुठलं? आमचं मूळ गाव गणपतीपुळे। गणपतीपुळे, अरे वा वा वा। आणि हिचं इथला मामू पालघरच्या जवळ, माझं माहेर राजापूरचं, म्हणजे लांजाच्या इथे आमचं गाव आहे छोट देवळ। त्यामुळे आमचं सगळं लहानपण कोकणामध्येच गेलं आणि लग्न होऊन मग मी आले ती दादर मध्येच आले। राजापूर म्हणजे, आता राजापूर मध्ये शाळा कुठली तुमची? राजापूर हायस्कूल। राजापूर हायस्कूल। व्यवसाय काय तुमचा, तुम्ही काय करता? आता गृहिणी। आता गृहिणी, पूर्वी शालेय टीचर होते। हो का, कुठे मुंबईत का? नाही कोकणामध्ये। कोकणामध्ये, बरं। मला सांगा पूर्वीच्या शाळेत, म्हणजे आता तुमच्या घरी कोण कोण आहे मला सांगा, म्हणजे आता इथे का तिथे? नाही इथे 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 मुलगा सून, एक नणंदीर आहेत आणि आम्ही दोघं, आणि नात आहे छोटी। आहे शाबाश, मानसी। तीन तीन पिढ्या, तिसरी पिढी चालली। आणि तुमच्याकडे कोण कोण? आमच्या घरी आम्ही तिघं, घर तिघांचं आहे, घर मी, माझा मुलगा आणि हे मिस्टर। मंडळी, एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, की ह्या दोघी स्वतः अतिशय खवय्ये आहेत, त्यांनी अतिशय बघितलेलं आहे, आणि पारंपरिक त्याचप्रमाणे आधुनिक असे सर्व पदार्थ ते बिझनेस म्हणून नाही तर घरच्या घर आपापसात आपापसात ते करतात। त्याचे जनक खरे माझे मिस्टर आहेत, कारण त्यांनी मला खूप ठिकाणी खूप प्रकार खिलवले, त्यामुळे मग मला असं वाटलं की मला काय येऊ नये असं। बरोबर, करून घ्या, करून बघावं आणि करून खायला घालावं। आता आज आम्हाला तुम्ही काय खायला घालणार ही उत्सुकता मलाही आहे, तुम्ही काय बनवणार? मी स्टफ सिमला मिरची बनवणार आहे आणि उंडीओ वजा घेवडा आणि
मुटके मेथीची अशी भाजी बनवणार. बर, आणि आपण? मी पानजी, म्हणजे एक घरी दूध फाडून वगैरे, किंवा समजा आपल्या घरात दूध नसलं तर त्याचं काय करायचं, तर मग त्याच्यातून बनवलेला पदार्थ एक रवा घालून पानगी करणार आहे. पूर्वीचे लोक केळीच्या पानावर वगैरे थापायचे, आता फ्रायपॅन वगैरे आल्यामुळे त्याच्यात केलं जात. दुसरा पदार्थ वालाचे, दुधीवालाची गोडी आमटी, म्हणजे आजकाल नवीन नाम वगैरे स्टू वगैरे असं बोलतात, पण आपल्या त्याचं पारंपरिक नाव आहे गोडी आमटी म्हणून. म्हणजे त्याच्यात हळद वगैरे वापरायची नाही. काही पदार्थ ह्याच्यातून तुमच्या लक्षात आले असेल, काही पदार्थ आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आता ते नवीन नावाने आलेले आहेत, बरोबर ना? बरं, तुमच्यापैकी पहिलं कोण येणार आहे किचन मध्ये? तुम्ही या. बापट काकू आपल्या स्वयंपाकघरात आलेले आहेत. मला सांगा, आजची आपली पहिली रेसिपी काय? स्टफ सिमला मिरची, पण डायट कॉन्शियस लोकांकरता येईल. मग काय स्पेशालिटी? त्याच्यामध्ये जे पूर्वी चण्याचं पीठ, शेंगदाणे वगैरे विपुल वापरायचे, ते न वापरता त्याच्यामध्ये हलके फुलके पदार्थ, म्हणजे कुरमुरे, दाणे, शे, असं मिळून थोडा चिवडा तयार करायचा आणि त्याचं वाटण करायचं आणि ते वापरायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली चण्याच्या पिठाचं प्रमाण कमी. ही आपल्या या रेसिपीची स्पेशालिटी. हे शिकलत कुठे तुम्ही? हे मी माझ्या मनातनं निर्माण झालेलं आहे. बरं, नवीन नवीन तुम्ही? एकदा काय झालं की पाहुणे येणार होते आणि मी मिरच्या भरल्या, मिरच्या केल्या आणि मला पुरण कमी पडलं. आता मी कुठून हे करणार? मग घरामध्ये जो चिवडा होता तो बारीक केला, खिसलेली कैरी घातली आणि माझ्याकडनं ती रेसिपी तयार झाली. ओके, मला साहित्य सांगता का काय काय आहे? हा टक्कू आहे, नंतर ही वाफवलेली सिमला मिरची आहे, नंतर कुरमुरे, शेंगदाणे, नंतर तीळ, साखर, कोथिंबीर, चण्याचं पीठ, काजू आणि बेदाणा, तीळ, खोबरं, नंतर हिंग, खडा हिंगच वापरावा, नंतर लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ. ओके, हे टक्कू म्हणजे काय? टक्कू म्हणजे मी एक कैरी मोठी किसली, त्याच्यामध्ये दोन कांदे किसून घातले, चार पाच हिरव्या मिरच्या आणि मीठ, असं मी वाटण करून फ्रीज मध्ये ठेवते. कधी जर आपल्याकडे मिरच्या वगैरे नसल्या तर तिखट कुठून घालायचं, तर असं माझ्याकडे तयार करून फ्रीज मध्ये थोडक्यात आपण नुसतंही खाऊ शकतो. कधी लाल मिरचीचा करतात, कधी हिरव्या मिरची. आपल्याला रंग कसं पाहिजे त्याच्यावर? आणि हे तुम्ही काय केलं? या मी त्याचे माना कापलेले आहेत आणि स्टीमर मधन स्टीम केलेले आहेत आणि आतलं सगळं साफ केलं, साफ केलेले आत मोकळं दिसतं सगळं. एक कुटुंब राहिले एवढी जागा आहे. मुंबईत तशीच परिस्थिती आहे, नाही का? बर, आणि हे कुरमुरे आपले, हे रेग्युलर आपण चिवडा करतो ना, तसं तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि कुरमुरे तिखट मीठ घालून परतून घ्यायचे. ओके, साहित्य आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. आता काय करायचं काकू? मला आता आपण सारणाची तयारी करूया. हे सारण नंबर एक. सारण नंबर एक, त्याच्यामध्ये कुरमुरे घालू. हा, ओके, सर्व टाकून द्या. हा बरं, कुरम, शेंगदाणे, शेंगदाणे, खोबरं, एक मिनिट, हा सुख खोबरं किसलेलं सगळं घालू. सगळं घाला, तीळ पण घाला सगळे, तीळ पण सगळे, त्यानंतर हळद तिखट, हळद तिखट, तिखट, हिंग, हिंग, हा हे खडे हिंग आहे ना? हो, आणि याची चव असते म्हणून नेहमी खडा हिंगच वापरावा. बरं, आणि काय? आणि मीठ, मीठ आणि चण्याचं पीठ, चण्याचं पीठ हे कमी घालायचं ना? नाही, हे चार, हे चार चमचे घाला. हे सगळं आता मिक्स करून फ्राय करायचं तेलावरती. ओके, आणि त्यानंतर त्याचं वाटण करायचं. हे तेलावरती फ्राय करायचं? फ्राय करायचं. हे तेलावरती फ्राय करून मिक्सर मधून काढायचं? ओके, पण मी काय म्हणतो, हे फ्राय बी करायला कशाला वेळ घालवायचा? लोकांना कळलं की आता फ्राय करायचं आणि मिक्सर मधून काढायचं. काय, आम्ही हुशार आहोत, आमच्याकडे जादूचे प्रयोग आम्ही शिकलेलो आहोत, त्यामुळे हे फ्राय करून मग आम्ही मिक्सर मधून काढलं की कसं दिसतं ते आमच्याकडे आहे रेडी. ओके, आता आपण हे घेऊन पुढे जाऊया. आता माझं वाटण नंबर दोन, म्हणजे सारणामध्ये हा दुसरा पदार्थ, ही कैरी, मिरची, जिरं आणि कांदा असं वाटण केलेलं. आता कांद्याला ओलेपणा असतो, त्याच्यामुळे
ह्याच्यात मला परत एकदा सांगायचं काय काय घातलं त्याच्यामध्ये? एक कैरी, मोठी कैरी, दोन कांदे, चार हिरव्या मिरच्या, जिरं आणि मीठ. ओके, हे आपण फक्त मिक्सर मधून काढलेलं हो ना? बस आता हे तुम्ही ह्याच्यात घालणार? ह्याच्यामध्ये किती घालू? सगळं घाला. अच्छा, सगळं घाला? सगळं घाला. हे अजिबात तोंडात टाकायचं ठेवायचं सगळं ह्याच्यात थोडे ठेवतो की हातात? बरं बरं, खाऊन बघतो. याला ना टक्कू म्हणतात. टक्कू म्हणतात म्हणूनच मी थांबलो जरा. ओके, त्याच्यानंतर काजू जे आपल्या आवडीचे आहेत ते. येस, काजू आणि बेदाणे. किती घालू? सगळे घाला. अच्छा, सगळं घालू. कोथिंबीर घाला, साखर घाला. साखर चवी प्रमाणे नाही, जरा कैरी असते ना म्हणून थोडं आंबट पण कमी करायचं. आणि मीठ, मीठ चवीलाच घाला कारण सगळ्यामध्ये मीठ असतं. बरोबर. आणि ह्याचं काय करायचं? आता हे मी हाताने कालवणार. ह्याचं काय करायचं? नाही तो गरम मसाला, हे सगळं कालवून झाल्यावर गरम मसाला. मुलाचं काय काय म्हणाल तुम्ही? मुलाचं काय लग्न ठरलं? सगळ्या गोष्टी एकावर एक घडल्या. मनसे सरप्राईज मिळालं 8 दिवसामध्ये. मुलांनी डिक्लेअर केलं त्याचं लग्न ठरलंय म्हणून. अच्छा, त्यांनी डिक्लेअर करायचे का? बर. तो एक मला एक हा धक्का होता, प्राईज मिळालं हे, हा दुसरा धक्का, आणि एक तिसरा लागलीच मला खवय्याचं हे बोल. अरे, आणि चौथा धक्का आता काय? ठाऊक. बर, सुनबाई काय करतात? ती पण फोटोग्राफर आहे आणि ती एडिटिंग करते. तर खवय्ये आहे की नाही? खवय्ये आहे, सुगरण पण आहे. आणि म्हणजे तोही माझा मुलगाही त्या क्षेत्रामध्ये आहे. तिचं नाव मानसी आहे, पार्लेची मुलगी. आणि ती तिला पण हे माझं सगळं आवडलं म्हणून ती म्हणाली की चला या घरात पडायला हरकत नाही. ओके, आता हे काय? आता आपलं सारण तयार झालं. गरम मसाला घालायचा. ओके, घालू का? काय घरात सगळे खवळी असले ना की रेलचेल असते खाण्याची. आणि आमच्याकडे जेवणापेक्षा पण ना या पदार्थांना जास्त महत्व आहे कारण हे लोक नाश्ता करून जातात ते रात्री जेवायला येतात. त्याच्यामुळे जेवण एक वेळच, एक वेळ मधलं खाणं भरपूर भरपूर. ओके, आता आपलं हे स्टॉप काय छान पैकी ओलं झालंय. जर समजा ओलं नाही झालं तर थोडासा पाण्याचा उपयोग करावा, पण तशी वेळ येत नाही. तर या मिरच्या आहेत, एक प्लेट लागेल. मला जरा आनंद वाटला की ती माझा वारसा पुढे चालू ठेवेल कारण मला करण्यात आणि खिलवण्यात खूप आनंद आहे. आता कसं आहे या हे जे क्षेत्र आहे ना, म्हणजे आता आणि आता रिटायर लाईफला काय करणार ना? नाही, आणि फिल्म आणि एडिटिंग हा जे हे जे क्षेत्र आहे ना ते फार बेभरोशी आहे. बेभरोशी म्हणजे कामाच्या वेळा निश्चित नसतात, त्यामुळे सध्या तरी ती तुमच्या हातच खाणार काही वर्ष. बरोबर की नाही? आणि त्याची गरज आहे. काय पदार्थ कसा असायला पाहिजे हे माहिती असायला पाहिजे ना, तर मग चांगलं काय वाईट काय कळेल. आणि वर झाकण ठेवून द्यायचं, वाफ काढायची जरा, म्हणजे हे आपलं स्टिप होत. गॅस लावलेला आहे. साधारण किती वेळ? 5 वाफ दिसायला लागली की बंद करायचं आणि एकदा परतायला लागते. गॅस करा, परतायला लागतो थोडं, म्हणजे थोडस असं उलट. आपला सगळं शिजलेला असल्यामुळे कच्चा राहण्याचा संबंध येत नाही. फक्त मिरची शिजायला जेवढा वेळ लागेल तेवढा ते एकजीव होण्याकरता म्हणून जरा एक वाफ काढा. आपण मिरचीला सुद्धा वाफ देऊन घेतली ना, त्यामुळे काय वेळ नाही लागणार. वेळ नाही लागणार, पटकन 2 मिनिट में उलटा बुलटा सब. आवाज यायला लागलाय, आवाज यायला लागलाय. मी सुद्धा आवाज देतोय, मी तुम्हाला आवाज देतोय, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. भरलेली भोपळी मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य, कांदा आणि कैरीचं वाटण, वाफवलेली भोपळी मिरची, कुरमुरे, शेंगदाणे, साखर, कोथिंबीर, बेसन, काजू, बेदाणे, पांढरे तीळ, सुकं खोबरं, हिंग, गरम मसाला, तिखट, हळद, गुळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये कुरमुरे, शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ, हळद, तिखट, हिंग, मीठ आणि बेसन हे मिश्रण एकत्र करून तेलावर परतून घ्यावं आणि मिक्सर मधून वाटून घ्यावं. कैरीचा किस, जिरं, कांदा, मिरच्या आणि मीठ हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं.
बेसन आणि कुरमुराचं वाटलेलं मिश्रण, कैरीचं वाटण, काजू, बेदाणे, कोथिंबीर, साखर आणि गरम मसाला हे मिश्रण एका बाउल मध्ये एकत्र करून वाफवलेल्या भोपळी मिरच्यांमध्ये भरावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये या भोपळी मिरच्या सोडाव्यात आणि शॅलो फ्राय करून सर्व्ह कराव्यात.